महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊन एकीकडे जे अनेक उमेदवार आहेत ते प्रचाराला देखील लागलेले आहेत, निवडणुकीच्या कामाला देखील लागलेले आहेत. असं असताना दुसरीकडे मात्र प्रशासकीय यंत्रणा ज्या आहेत त्या देखील सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. सरकारी कर्मचारी अधिकारी असतील यांना देखील निवडणुकीचं जे ट्रेनिंग आहे ते या ठिकाणी दिलं जात आहे. आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात असलेल्या एका ऑडिटोरियममध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीसंदर्भात प्रशिक्षण दिलं जात आहे. या काळात कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, ज्या यंत्रणा असतात त्या कशा पद्धतीनं हाताळल्या पाहिजे, अशा पद्धतीचं ट्रेनिंग जे आहे ते प्रॅक्टिकल आणि थेरी असं दोन्ही स्वरूपाचं जे ट्रेनिंग आहे ते दिलं जात आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं तर सध्या आज या ठिकाणी इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचं ट्रेनिंग जे आहे ते सुरू आहे आणि या ठिकाणी आलेल्या कर्मचाऱ्यांची हजेरी जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते आणि त्यानंतर त्यांना ट्रेनिंगला पाठवलं जातं. अशा पद्धतीनं या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं जे निवडणुकीचं ट्रेनिंग आहे ते आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि याच ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे. हे आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी विधानसभा ज्या निवडणुका आहेत त्या अनुषंगानं रोज एक मतदारसंघाचं जे आहे प्रशिक्षण नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागात जे आहे ते राबवलं जातं आणि या ठिकाणी आज इगतपुरी विधानसभेचं जे आहे ते प्रशिक्षण या ठिकाणी घेतलं जात आहे. आणि एकीकडे या ठिकाणी या ऑडिटोरियममध्ये थेरी तर दुसरीकडे प्रॅक्टिकल जे आहे ते अधिकाऱ्यांकडनं त्यांना करून घेतलं जातं आणि त्यांना या संदर्भात मार्गदर्शन देखील जे आहे ते केलं जात आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.